नमस्कार, सुस्वागतम। होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पैठणीचा खेळ खेळण्यासाठी आज आपण आलो आहे डोंबिवली पूर्व रामनगर मधल्या जेम दर्शन सोसायटीत राहणाऱ्या देसाई कुटुंबामध्ये। एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी फॅमिली मूळची आहे मुंबईची आणि गेली 20 वर्ष डोंबिवली मध्ये त्यांचं वास्तव्य आहे। आजचा एपिसोड जरा हटके आहे, जरा रोमॅन्टिक आहे, कारण सासू सासऱ्यांपासून दोनही जाऊबाईंचं सुद्धा लव्ह मॅरेज झालंय। तेव्हा तो बघूयात प्रेमाची पैठणी आज कोण जिंकणार, भेटूयात जाऊबाईंना। देसाई कुटुंबात माझं प्रेमानं स्वागत झालंय आणि आता जरा प्रेमानं सगळ्यांशी ओळख करून घेऊयात। थोरल्या जाऊबाई ओळख करून द्या। नमस्कार, मी सौ राजश्री विराज देसाई, हे माझे मिस्टर विराज अशोक देसाई, ही माझी मुलगी वैष्णवी विराज देसाई, हे माझे सासरे अशोक देसाई, ह्या माझ्या सासूबाई सौ अलका देसाई। आणि आता धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या। नमस्कार, मी सौ ज्योती निलेश देसाई आणि हे माझे मिस्टर निलेश अशोक देसाई। नमस्कार। कुटुंबाशी छान ओळख झाली आणि आता जरा प्रेमानं गप्पा मारूयात सासूबाईंशी। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला होम मिनिस्टर जाऊबाई जोरात। आणि आता माझ्यासोबत आहेत कुटुंबातल्या सासूबाई सौ अलका देसाई। नमस्कार। होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमचं स्वागत आहे। दोनही जाऊबाई सज्ज आहेत पैठणी जिंकायला। आता आपल्याला कळेल हळूहळू एक एक राऊंड सुरू झाल्यावरती कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे। पण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न मला विचारायचा की घरात मी असं ऐकलं की सगळ्यांची लव्ह मॅरेजेस आहेत, म्हणजे सगळं गुलाबी वातावरण असेल ना घरात पहिल्यापासूनच। लास्ट त्याच्यावरून आता मला एक प्रश्न विचारायचाच आहे, काकांना कुठे भेटला तो पहिल्यांदा? काका शेजारीच राहत होते। काय सांगताय, दोन रूम सोडून राहत होते। बर मग हे कसं कसं जमलं जरा स्टोरी सांगा की आम्हाला। मी गॅलरीत उभे असायचे, ते कामावरून यायचे। अच्छा, एकमेकांकडे बघत जमलो। तुम्ही दररोज गॅलरीच उभे राहायचे म्हणजे ते यायच्या वेळेला? आणि असं तुम्ही मग हसणं बिसणं आणि मग हळूहळू मग विचारलं कोणी कोणाला पहिल्यांदा? त्यांनी विचारलं, तुम्ही म्हणून मला आवडायचं बाबा। मग कधी असं नाही झालं की कुठेतरी छान फिरायला वगैरे गेलं तर घरच्यांनी पाहिलं प्रॉब्लेम? मोठा प्रॉब्लेम झालेला। काय सांगता, काय झालं होतं? एकदा आम्ही मला आणि घाटकोपरला बोलवलो, म्हणजे घाटकोपर स्टेशनला, कोण बघतील म्हणून आम्ही टॅक्सीने चेंबूरला गेलो नटराजला। बर, आणि काय मजा झाली, नटराजला आम्हाला तिकीटच मिळालं नाही आणि मग आम्ही चालत 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 कुठे गप्पा मारत जावं, कुठे भायखळ्या जयीनला आम्हाला तिकीट मिळाले, तिथे आम्ही पिक्चरला बसलो आणि नंतर बघितलं तर सगळे नातेवाईक पुढे बसलेले सासरचे। आणि मग त्यावेळेला जनगण मन असायचं, मग सगळे जनगण मनाला उभंच राहिलं पाहिजे, सगळे उभे राहिल्यावर आम्ही दोघं कटलो कटले तिथून। क्या बात है, अशी रोमॅन्टिक स्टोरी मला ऐकायला मिळाली मस्त एकदी। आणि घरात पण दोन लव्ह मॅरेजेस नंतर झाली, मग तुम्हाला मान्य होतं की आपल्याही मुलांनी लव्ह मॅरेजेस करावीत? असं हे नव्हतं, पण त्यांनी केली त्यामुळे मी त्यांना काही बोलू शकत नव्हतं आणि मला आवडल्या दोघी। वा 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 वा, क्या बात। आता दोनही सुनांचं म्हणजे दोनही मुलींचं परीक्षण करायला आता हरकत नाही तुम्ही आई म्हणून। आता तुम्हाला मी पाच प्रश्न विचारणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत आणि तुम्हाला थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचंय, ते गुण त्या त्या सुनबाईंना मिळणार आहे। तयार? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या आवडीनिवडींची काळजी कोणत्या सुनबाई जास्त घेतात? दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही एखादी गोष्ट बाहेरून आणायला सांगितली तर कोणत्या सुनबाई आठवणीनं किंवा तत्परतेनं आणतील? तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचा कल घरकाम स्वच्छ आणि नीटनेटकं करण्याकडे असतो? पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, जर दोनही सुनबाई घरात नसतील आणि तुम्हाला काही गरज लागली तर कोणत्या सुनबाई हव्या होत्या असं तुम्हाला वाटेल? पटकन म्हणाल्या मोठी का हाकेला एकदम येणार आणि मला देणार काही पण हवं असेल लोक असेल। आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, जर तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत हे कळलंय तर जेवणाचा मेनू ठरवण्याची जबाबदारी कोणावर सोपवाल? मोठी चोरल्या सुनबाई असं त्यांचं म्हणणं आहे आणि खूप छान तुम्ही गप्पा मारल्यात, धन्यवाद। आणि आता आपण भेटूयात जाऊबाईंना। आणि आता दोनही जाऊबाईंसोबत खेळायचं आहे बझर राऊंड। तुम्ही तयार? बझर राऊंड आहे, पाच प्रश्न आहेत, प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपये बक्षीस आहे। सुरू करूयात। तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, तुमच्या कुलदैवताचं दर्शन सह कुटुंब किती वेळा घेतलंय तुम्ही? बोला।
10-12 वेळा उत्तर चुकलं वहिनी तुम्ही सांगा तरी 5-6 वेळा झाले 5-6 वेळा नाही दोघींचे उत्तर चुकलंय बरोबर उत्तर आहे अजून एकदाही घेतलेलं नाही पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमच्या मिस्टरांचा म्हणजे दोघांचाही जन्म कुठे झालाय मुंबईमध्ये कुठे मुंबईमध्ये कुठे घाटकोपर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि भाट्या वहिनीने सुरुवात केली आहे रोख 200 रुपये तुमचे वाह क्या बात है पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी देसाई कुटुंबात गणपतीची परंपरा किती वर्ष जुनी आहे सांगा उत्तर 50-60 वर्षापूर्वी नाही उत्तर चुकलंय तुमचं उत्तर द्या 25-30 बरोबर उत्तर आहे 1600 वर्ष जुनी परंपरा आहे आता पुढे जाऊया तुमचं मूळ गाव कोणतं बोला कोण हे जे आहे ते दादर नाही माहिती तुम्ही उत्तर द्या माझगाव अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला मिळतात रोख 200 रुपये अभिनंदन आणि आता पाचवा प्रश्न तुमच्याकडे मला असं चर्चेतून कळलं की तुम्ही सण वाटून घेतलेले आहेत घराण्यात म्हणजे अमुक सासऱ्यांकडे अमुक सण अमुक सासऱ्यांकडे अमुक सण तर तुमचे धाकटे चुलत सासरे जे आहेत त्यांच्याकडे कुठला सण साजरा केला बोला अगदी बरोबर उत्तर दिलं वहिनींनी वा आणि तुम्ही जिंकला रोख 200 रुपये अभिनंदन किती जिंकला तो 400 आणि तुम्ही 200 करेक्ट बोलल्या थांबा जरा हळूहळू सुरू होत मी जाते पुढे आणि तसंच त्यांनी करून दाखवलं वा धमाल आली तुमच्याशी गप्पा मारून आणि बेल मारत होती मी हटवलं तुला असंय बघ आता खेळ रंगत चाललाय त्यांनी आपला हळूच गंमत दाखवली की मी थांबा हळूहळू येते तुमच्या मागे होम मिनिस्टर